शिंदेगटाचे आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका आलेला आहे, तर त्यांना औरंगाबादहून आता उपचारासाठी मुंबईकडे रवाना करण्यात आलेले आहे। शिंदेगटाचे आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका आलेला आहे, दरम्यान त्यांना उपचारासाठी मुंबईकडे रवाना करण्यात आलं असून एअर अॅम्ब्युलन्सने ते मुंबईकडे रवाना झाले आहेत। शिंदेगटाचे आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका आलाय, उपचारासाठी त्यांना मुंबईकडे पाठवण्यात आलं असून एअर अॅम्ब्युलन्सद्वारे ते मुंबईकडे रवाना झालेले आहेत। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अशोक कारके जोडले गेलेले आहेत। अशोकजी, आपल्याकडे काय अधिक माहिती आहे? तेजल, शिंदे गटाचे आमदार आहेत संजय शिरसाट, त्यांना जो आहे तो हृदयविकाराचा झटका आला होता। सुरुवातीला त्यांना औरंगाबाद येथील सिग्मा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केल्यानंतर त्यांना सकाळी आता औरंगाबादहून मुंबईकडे हलवण्यात आलेलं आहे पुढील उपचारासाठी। त्याचबरोबर त्यांना मुंबईमध्ये लीलावती हॉस्पिटलमध्ये जे आहे ते दाखल करण्यात येणार आहे। म्हणजे औरंगाबादमध्ये कुठलाही धोका होऊ नये, म्हणजे त्या पद्धतीने औरंगाबादमध्ये उपचार पद्धती आहेत त्याच्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने मुंबईमध्ये त्यांच्यावर उपचार होईल, त्यामुळे त्यांना औरंगाबादहून मुंबईला हलवण्यात आलंय। जी, गेले 2 दिवस त्यांची प्रकृती अस्वस्थ होती असं बोललं जात आहे, काय माहिती आहे? नक्कीच, संजय शिरसाटची प्रकृती जी आहे गेल्या 2-3 दिवसापासून अस्वस्थ होती, मात्र त्यांना हृदयविकार झटका आल्यानंतर औरंगाबादमध्ये सर्वात मोठं आणि महत्वाचं हॉस्पिटल म्हणून सिग्माला ओळखलं जातं त्या ठिकाणी त्यांचे उपचार करण्यात आले आणि शेवटी डॉक्टरांनी आणि नातेवाईकांनी असा निर्णय घेतला की जर पुढे गरज पडली आणि महत्वाचे उपचाराची जर शक्यता त्यासाठी त्यांना मुंबई येथील लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येणार आहे। गेल्या काही दिवसापासून संजय शिरसाट थोडंसं पक्ष म्हणजे त्यांच्या नेत्यांवर नाराज होते, त्यामुळे त्यांना थोडं काही प्रमाणात त्यांच्यावर मानसिक ताण असतात देखील राजकीय जी, आपण दिलेल्या माहितीनुसार त्यांना लीलावतीमध्ये ऍडमिट करण्यात येणार आहे, पण तिथे मुख्यमंत्री त्यांच्या भेटीला जाणार असल्याची माहिती समोर येते, काय खरं आहे? नक्कीच, म्हणजे जर कुठलीही प्रक्रिया म्हणजे एखाद्या रुग्णाला जर औरंगाबादहून मुंबईला हलवायचं असेल तर त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे यंत्रणा तेवढी सक्षम आहे का, किंवा मुंबईमध्ये कुठल्या हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करायचे, तिथल्या हॉस्पिटलमध्ये तेवढी व्यवस्था झालेली आहे का, तिथं कॉट अवेलेबल आहेत का, या सगळ्या व्यवस्था पाहिल्या जातात। आणि यामध्ये सर्वांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाची भूमिका बजावली आपल्याला पाहायला मिळते। त्या ज्यावेळेस ते इथं येतील त्यावेळेस त्यांना सर्व बहुतांशी राजकीय नेते भेटायला देखील जाण्याची शक्यता आहे। जी, धन्यवाद अशोकजी आपण दिलेल्या माहितीबद्दल।